जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा इथं मदरशात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झालाय. आयान खान असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्याचा असून अनवा येथील मदरशात शिकत होता. दुपारी 12:30 वाजता आयान खानचं शव पाण्याबाहेर काढण्यात आलंय. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पारत पोलीस करतायत. जमिया अरबिया रियाजुल उलूम अनवा येथील विद्यार्थी मदरसा येथे सुट्टी असल्यानं आपल्या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला. त्याच्या दोन्ही मित्रांनी तिथून पळ काढला. मात्र मदरशामध्ये रोज 6:30 वाजता शिक्षक हजेरी घेत असताना आयान खान हा विद्यार्थी गायब असल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं. त्यांनी बाकी विद्यार्थ्यांकडे कसून चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी सांगितलं की आयान खान हा तलावात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दुपारी 12:30 वाजता आयानचं शव पाण्याबाहेर काढण्यात आलंय. या घटनेचा पुढील तपास पारत पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे हे करतायत. मेरा नाम पठान मुजीब निजाम खान. मदरसा जामिया इस्लामिया रियाजुल उलूम अनवा. इस मदरसे के अंदर 600 बच्चे पढ़ते हैं और सब बच्चे रहने खाने के साथ में रहते हैं. ये मदरसा रमज़ान से स्टार्ट होता है. रमज़ान के अंदर छुट्टी लगती है उसकी और शुक्रवार के दिन. ये बच्चा रहने वाला कहाँ का था? ये बच्चा रहने वाला पुना का था. पुना का. कल कितने बजे से गायब थे? शुक्रवार की छुट्टी रहती है इनकी. अच्छा. हाँ, शुक्रवार के दिन सुबह से शाम तक छुट्टी रहती है. तो बच्चे जो अपने दिन भर के जो हफ्ते भर की जो ज़रूरत की चीज़ें रहती हैं उनको साबुन सोडा वगैरह जो भी लगने का रहता है इसी तरीके से कापी पेन कोई खाने की चीज़ लाने के लिए गाँव में जाते हैं. शाम में 7:30 बजे उनकी हाजिरी होती है. हाजिरी के टाइम पे आपने हाजिरी ली है वो नहीं मिला आपको? हाँ, 7:30 बजे जब हाजिरी हुई उसकी कि बच्चा यहाँ पर नहीं मिला. हाँ, तो उसके पेरेंट्स को हमने फोन कर दिया. ये जो बच्चे थे साथ में इन्होंने नहीं बताया आपको क्या डूब गया? लोगों ने नहीं बताया. 3 बजे कल करीब बताया गया है कि 3 बजे कल वो जो यहाँ पर पानी में डूबे थे. नहीं, वो तो बच्चे ने उस वक्त नहीं बताया. नहीं बताया. 7:30 बजे जब हमको बच्चा वो अपसेंट नज़र आया उस वक्त हमने यहाँ पर आया उसकी तहकीक की तो यहाँ पर उसका शेड नज़र आया. उसके बाद में पुलिस स्टेशन में जाकर कंप्लेन की है. कुलवा सरपंच अनवा. आमच्या इथे एक अरबी शाळा आहे. त्या शाळेमधला एक विद्यार्थी साधारण दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शुक्रवारी सुटी असते म्हणून तो बाहेर निघालेला होता. 3 वाजेच्या दरम्यान पाझर तलावामध्ये आंघोळ करता करता पोहण्यासाठी गेला आणि तो आतमध्येच राहिला आणि आज सकाळी ठीक आत्ता दुपारी तो सापडला. त्यातून काढण्यात आला. सुबह 9 बजे पता चला आपको. भिवंडी से आए ना या पुणा से? पुणा से आए. आप पिताजी होंगे? हाँ. कितने दिन से थे यहाँ पर? यहाँ उसको 1 महीना हो गया था. 1 महीना हुआ. हाँ. मदरसे के बारे में क्या बोल सकते हैं? नहीं, मदरसे की तो कुछ गलती नहीं है इसमें. मदरसे क्या गलती है? वो बच्चे लोग सब गए थे ना वहाँ. फोन पे बात वगैरह होती थी आपकी? कल रात्रि 1:30 बजे से सुबह अनवा येथील मदरसाचे जे प्रतिनिधी आहेत ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी माहिती दिली की त्यांच्या मदरशातील याकूब नगर पुणे येथे राहणारा आयान खान हा 14 वर्षाचा मुलगा त्याच्या मित्रासोबत पोहायला गेला होता. तो परत आलेला नाही. त्याचे कपडे तलावाजवळ मिळून आलेले आहे. त्याचा शोध व्हावा म्हणून तर रात्रीच या त्यांच्या ॲप्लिकेशनची दखल घेऊन शोध मोहिमेला मी सुरुवात केली. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे पट्टीचे पोहणे आले आहेत त्यांच्याशी संपर्क करून सूर्योदयापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवली. त्यामध्ये यश आलं. ज्या अर्जदारांनी ज्या प्रमाणे सांगितलं होतं तशीच घटना घडलेली आहे. पोहायला चौघजण त्याच्या काल शुक्रवारी सुट्टी असते त्यानिमित्त मदरशातील त्याचे सवंगड्यासह तो पोहायला पुढे पोहायला गेला तलावामध्ये. आणि त्या तलावामध्ये चारी खोदलेली होती जी की 20 ते 25 फूट खोल आहे. आणि पाणी गढूळ असल्यामुळे पाण्याचा खोलीचा अंदाज त्याला आला नाही. आणि त्या पाण्यामध्ये दिसला आणि त्याचा त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करत आहोत आणि